नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. महायुतीत विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वेची चढाओढ, लोकसभेत फटका बसल्यानंतर भाजपबरोबर शिंदे आणि अजितदादा गटासाठी स्वतंत्र सर्वे सूत्रांची माहिती, तर लाडकी बहीण योजना इतर योजनांच्या प्रभावाबद्दल प्रश्नावली असल्याची सूत्रांची माहिती. उमेदवाराचा सर्वे रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास तिकीट कापणार, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मोठा निर्णय, विद्यमान आमदारांनाही लागू होणार आदेश भाजपकडून जाहीर. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत शरद पवार गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश उज्ज्वल भूयन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार. राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी 11 वाजता बैठक, राज्यातील विविध समस्यांवर चर्चा होणार. शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज म्हाड्याच्या टेंभुणीत दाखल होणार. यात्रेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाच्या खासदारांची हजेरी असणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज जळगाव जिल्हा दौरा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या कार्यक्रमासाठी सागर पार्क येथे सभेला उपस्थित राहणार. खासदार संजय राऊत आज अकोला आणि बुलढाणा दौऱ्यावर, संभाजीनगरमध्ये आज पत्रकार परिषद होणार. दादरमध्ये आज मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाची महत्वाची पत्रकार परिषद, दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन. अमरावतीत आज महायुतीची विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठक, शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सावंत आणि अजित पवार गटाचे अनिकेत तटकरे उपस्थित राहतील.